आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खोतानो, लय झाली तुमची बडबड. कप्रवा, एकदा या घरातून बेइज्जत होऊन घराबाहेर पडलास ना, अजून हाव सुटली नाही. आणि ह्या घर हा ना तुमच्या करवान घालवला, एवढा कळत आहे तुमका? परत किती किला असाय सर भीक मागू? आणि ह्या बघा, माझो जावय ना भलो माणूस असा म्हणान त्याने तुमका हयसर बसूक तरी दिला. दुसरो तिसरो असतो ना तर धक्के मारून बाहेर काढला नसता तुमका. त्यामुळे आता त्याचे आभार माना आणि निघत राहायस ना. आहे मग काय बोलतस या? घरात दिलेल्या माणसांवगडे बोलायची पद्धत ही नाही. आणि लक्षात ठेव, ह्या घर आधी त्यांचा होता. पण आता माझा हा, यात तू विसरा नको. आई काही एक बोलेला मी खपून घेऊच नाही. आईची काही एक चूक नाही. होत निघा इसून, नाहीतर माणसांका बोलून धक्के मारून बाहेर काढतले. या आओ बाईको, तुम्ही जावा इसून, नाहीतर उगाच तुमका त्रास व्हायचा. दमडी खाऊची कोंबडी तरी खायचो वाढू होय काय वाढू? अरे या जन्मात तरी तुका वाढू नाही मिळणार. पाणी घ्या बस. माझ्यावर तर सुतावर कशा काढतास? दिसत नाही तुका? माझं काम चालू हा, डोळे फुटले आहेत. जरा शिस्त रुळली नाही, भावाची किंमत रुळली नाही. त्यांना असा खोटा प्रेम दाखवून काय नाही होणार. ओपन बाहेर जा. ऐकूक नाही ला, निघा इसून. पण काय झाला? कित्याक रडतस असा? हाय बघ ना, एका माझा त्रास होऊक लागलो. आता प्रत्येक कामात मदत करणार, माझ्या प्रत्येक पावलात मला साथ देणार. माझी वाट आता त्यांना किती वाटाक लागली. त्यांनी ना त्यांचं मार्ग निवडलेली. खुशाल घ्या माझे बाय, अगो तसं नाही हा. महेश राव लय हुशार असत, त्यांनी मोठ्या हिमतीने सगळा उभा केला. आणि तू काय म्हणतोस? या सगळा वेतोबान केला आणि वेतोबान केला, मग त्यांना वाईट वाटणारच ना. माका सांग, हात पाय हलवल्याशिवाय कोणा काय गावता का? नाही की ना? म्हणान तू कतेक जातस ना, त्यांना नाही आवडत. आणि त्यांना नाही आवडत तर तू तरी कित्याक जातस? नको जाऊ ना.
ना गेलस तर काय बिघडणार? माका सांग, तू थंय गेलस, थंय जाऊन बसल तर काय पैशाचा पाऊस पडणार काय? त्याच्यापेक्षा ना महेशरावांचं मन जप, पण त्या कथेक जाऊ नकोस. आता माका सांगूच होता ना, आता मी सांगलं काय करायचा काय नाही करायचा कसं करायचा हे तुझा तुका ठरवचं लागत ना. बर, आता विचार करत राहू नकोस, चल मी दोन घास खाऊन घे, जेवण घे, चल. अगे बाय माझे, अगं पण तुझ्यासाठी जेवणच नाही. महेशरावांनी सगळं जेवण फेकून दिला, ते म्हणाले तुका जेव द्यायचा नाही म्हणून. जेवण फेकून दिले? होय, मी देवळात कथा ऐकत जाते एवढं मोठं गुन्हं झालं काय गे? ह्या सगळ्या आपल्या भल्यासाठी ना गे, त्याचा पुन्हा आपल्या सगळ्यांना मिळतला ना मग. पण तुझ्या गोवा कोण समजावतला? आता तो पूर्वीचो महेश रवलेलो नाही अगो, महेश शेठ झालेलो असा. माझ गो जो हट्टी असत ना, तर त्याच्यापेक्षा दसपट मी जिद्दी असे. माका माझा वेतोबा बोलवता, ते का जर वाटला पैसर अडकून ठेवचा तर अडकून ठेवतोलो, आणि जाऊचा तर बरोबर माका घेऊन जातोलो. तोच माका या अडचणीत सोडवतोलो. बघूया आता माझा वेतोबा काय करतात. आता तुझो वेतोबा नाय, मी जा काय ठरवतलय ना तसाच होतला. बाय, आजची रात काढ. हा तू काय सकाळी सकाळी काहीतरी चांगला खाऊ करून घालते. मला काही एक नको, यो पैसो, यो व्यवसाय, गाडी काय नको. माझ्या घरात फक्त सुख नांदा दे आणि एक चांगली बुद्धी दे, बाकी काय नको. मला बाकी काय नको.